नमस्कार। 17 जानेवारी 2021 आणि मी काल 16 जानेवारी 2021 ला आलो होतो मलकापूरला। आज माझा कार्यक्रम आहे मडाखेड जळगाव जामोद येथे, सकाळी 10 वाजता सभा आहे। आणि मित्रांनो, मी काल कार्यक्रमाला आलो आणि संध्याकाळी सभा घेतली, त्याच्यात तुमच्या गावातले काही शेतकरी बांधव आले आणि त्यांनी सांगितलं, मला विनंती केली की साहेब माझ्या शेतात चला, माझा हरभरा पहा। खूप जिद्द केली आणि मी सकाळी 6 वाजता निघून आज तुमच्या गावाला आलो। ज्या शेतकऱ्याचं मनोगत घ्यायचं आहे आणि ज्यांचे विचार घ्यायचे आहेत आपल्या शेतकऱ्यांना, त्यांच्याकडे आपण पोहोचलो आहोत सकाळी 7 वाजता आणि आज आपण त्यांचं मनोगत घेणार आहोत या व्हिडिओमार्फत। तर आपण भेटूया त्या शेतकऱ्यांना। दादा नमस्कार। नमस्कार दादा साहेब, आपलं नाव काय? माझं नाव श्रीकृष्ण पंढरी सुरडकर। श्रीकृष्ण पंढरी सुरडकर, गाव राहणार पिंपरी गवळी। पिंपरी गवळी, तालुका मोताळा। मोताळा आणि जिल्हा बुलढाणा। जिल्हा बुलढाणा। तर श्रीकृष्ण भाऊ, तुम्ही मला सांगितलं की साहेब माझा हरभरा पाहायला या, याचा अर्थ तुम्हाला मनातून असं समाधान म्हणजे आनंद येत होता? खूप आनंद। मी म्हटलं तुमच्या आनंदात पुन्हा भर टाकावी म्हणून मी आज सकाळी आलो। आपण उदासी तंत्राप्रमाणे केव्हापासून कार्य चालू केलेलं आहे? ते शेती तयार करण्यापासूनच पूर्ण। बरं, म्हणजे जमिनीची मशागत, मशागत बीज प्रक्रिया, बीज प्रक्रिया आणि पेरणी, सुपर फॉस्फेट आणि थिमेट, त्यामध्ये थिमेट आणि त्याच्यानंतर आपण बीज प्रक्रिया करून पेरणी केली। आपण सोबत खतही घेतलं, हो, हाय पॉवर शक्ती गोल्ड 20-13 घेतलं। 20-13 पुढे 2 फवारण्या केल्या आपण, हो, तिसरी फवारणी व्हायची बाकी आहे। तिसरी बाकी आहे। बियाणं किती किलो घेतलं आपण एकरी? ते 1.5 एकरामध्ये 18 ते 19 किलो बियाणं पडलं, म्हणजे आपलं जवळपास 10 किलो बियाणं एकरी पडलं। हो, 10 ते 11 किलो बियाणं पडलं असत। आणि आपण ते बियाणं घेऊन त्याला बीज प्रक्रिया केली, युमिक जल बावीस पेरणी केली। आज आपण 17 जानेवारी रोजी तुमच्या शेतात आहोत। व्हेरायटी कोणती घेतली दादा तुम्ही? हे घरचंच बियाणं आहे जुनं। व्हेरी गुड। मी जे सांगत असतो की बियाणं घरचं घ्या, तर आता तुम्ही घेतलं घरचं बियाणं, घेतलं त्याला बीज प्रक्रिया केली आणि पेरणी केली। खूप पातळ अशी पेरणी झाली होती तुमची। शेतकरी हसत होते, शेजारचे शेतकरी हसत होते की इतका पातळ हरभरा असतो का, कारण तुम्ही लोक 30-40 किलो घेणार आहे आणि त्याच्यात 20-30-25 किलो घेणार आहे आणि त्याच्यात तुम्ही घेतलं आहे 12-13 किलो आणि त्याच्यात खूप पातळ झालं आणि शेतकरी तुम्हाला हसायला लागले। काही घरचेही विरोध करत असतील, किती पातळ झाला आपला हरभरा, आता येईल का आपल्याला उत्पादन येईल का? आणि आज आपण उदासी तंत्राची ताकद या शेतामध्ये पाहत आहोत। तुम्ही एक झाड उपटून आणलं मला दाखवायला, हे झाड दाखवा जरा असं उघडून की हे झाड हरभऱ्याचं। बर दादा साहेब, आता मला सांगा की या प्रकारचं हरभऱ्याचं झाड येतं, एक झाड असं याच्या आधी कधी पाहिलं का मित्रांनो? कधी पाहिलं? आणि हे एक झाड आलेलं आहे, या एका एका झाडाला आपल्याला घाटे मोजले तर आजच्या तारखेमध्ये आपण मोजूया का सर्वजण मिळून? खरोखर चांगलं होईल की तुम्ही सर्वांना तोडून द्या आणि त्याचे थोडा लवकर लवकर आणि पटापट आपले पूर्ण घाटे, बारीक चिरे घाटे त्याच्यात मोजा आणि फुलं पण नंतर मोजू। आपण पहिले घाट मोजा, पडले सर्वजण मोजा, आपण टोटल मारूया। तुमचे 34 तुमचे 38 तुमचे 33 33 तुमचे 33 48 तुमचे 48 तुमचे 26 तुमचे 38 39 41 सर माझे 61 प्लस 61 सर 14 प्लस 80
प्लस 126 झाले सर्व झाले हे तुमचे आकडे सर्वांचे लिहिले 721 घाटे आजच्या तारखेमध्ये आपण 721 घाटे एका झाडाला आणि अजून फुलं बाकी आहे वाढ चालू आहे मी जे म्हणतो मित्रांनो 1000 घाटे मी तुम्हाला एका झाडाला देईल काय वाटतं तुम्हाला माझ्या मनोगतावर काय वाटतं माझ्या संभाषणावर काय वाटतं की 1000 घाटे येऊ शकतात एका झाडाला आपण आज 721 मोजले फुलं मोजले नाही फुलं सोडून दिले आणि फक्त घाटे मोजले ना तुम्ही तर 721 भरले माझा महाराष्ट्रातला पहिला शेतकरी आणि पहिला मान पहिला मोजण्याचा काय नाव श्रीकृष्णराव पंढरी सुरळकर भाऊजी माजी सैनिक श्रीकृष्णराव पंढरी सुरळकर यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या आपण एक सुंदर असा हरभरा यांच्या शेतात मोजतो 17 जानेवारी रोजी आणि मी खूप खूप अभिनंदन करतो दादासाहेब तुमचं की उदासी तंत्रावर तुम्ही विश्वास ठेवून इतकी पातळ पेरणी केली कमी बियाणं घेतलं आणि घरचं बियाणं घेऊन तुम्ही आज 18 क्विंटल पर्यंत पोहोचणार हा माझा शब्द आहे तर मित्रांनो आपण यांचं अभिनंदन करू सुरटकर दादांचं आणि यांच्या भविष्याकरता मी खूप खूप शुभेच्छा देतो माजी सैनिक आहे यांनी देशाचं म्हणजे तिथे बॉर्डरवर राहून तुम्ही जी सेवा केली आणि आम्हाला सुखाची झोप लागली मी तुम्हाला शब्द देतो आज नंतर तुम्ही आणि तुमचं कुटुंब उदासी तंत्रात येणार आणि सुखाची झोप घेणार कधी तुम्हाला चिंता राहणार नाही शेतीमध्ये असं उत्पादन काढून देणार तर मित्रांनो आता पुन्हा आपण एक विषय गावातल्या काही शेतकऱ्यांचं मनोगत एक विशेष आहे हा तुमची सभा फक्त मीच अटेंड केली होती अच्छा आणि हे सर्व मी यांना प्रोसेस करून करायला लावले काय बात आहे काय बात आहे म्हणजे तुम्ही प्रोत्साहन दिला तुम्हाला माझी सभा ऐकून विश्वास वाटला काय नाव दादा आपलं गणेश राजाराम दैवे आणि गाव पिंपरी गवळी तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा आणि तुम्ही सुद्धा माझ्या तंत्राप्रमाणे शेती केली तुमचे सुद्धा पिकं खूप चांगले आहेत खूप छान आहेत मनाला खूप समाधान आनंद आहेत बरं अजून एक शेतकरी होते ज्यांच्या शेतात आपण गेलो होतो हा दादासाहेब मी तुमच्या शेतात आलो किती बियाणं घेतलं एकरी 12 किलो बियाणं घेतले यांनी आणि 12 किलो मध्ये आज यांचं पूर्ण शेत पॅक झालं आम्ही फोटो काढले व्हिडिओ काढायला वेळ नाही आणि दादा तुमचं नाव सांगा रवींद्र ओंकार भराडे पिंपरी गवळी तालुका मोताळा जिल्हा रवींद्र भाऊ तुम्ही खूप समाधानी आहात खूप आनंदी आहात दादा तुम्ही 101% आणि दादा तुम्ही मला मी टक्केवारीत नाही सांगत भरपूर आहे म्हणजे आज तुमचा आत्मविश्वास वाढला तुम्हाला असं वाटू लागलं की आता याच्या पुढे आपण शेती चांगली करू उत्पादन वाढू निश्चितपणे चला ठीक आहे मित्रांनो खूप खूप अभिनंदन तुमचा आणि तुम्ही उदासी तंत्राचा फायदा घेतात इथं आणखी या शेडजोड आहे शेतीत 5 किलो बियाणं टाकले फक्त पाच किलो बियाणं पाहून घ्या तुम्ही शेती आता आणि पूर्ण झाकले गेलं झाकलेलं म्हणजे 5 किलो बियाण्यापासून आपण करू शकतो आपल्याला 30 किलोची आवश्यकता नाही हे तुमच्या लक्षात आलं आणि 5 किलो जिथं वापरलं तिथं भरपूर फळबांधे आल्यात भरपूर माल लागला म्हणजे आता तुम्ही इकडे 12 किलो वापरलं आता पुढच्या वर्षी इकडे सुद्धा तुम्ही 5 किलो वापरणार 5 किलो हातानं लावणार तो बंद करणार हे लक्षात आलं तुमच्या आणि इतकं सुंदर झाड जे आपण आज तोडलं मला वाईट वाटतंय की म्हणजे 1000 घाट्याचं झाड आपण तोडतोय तर ते तुम्हाला सुद्धा थोडं वाईट वाटेल पण आपल्याला शेतकऱ्यांना शिकवायचंय दाखवायचंय की असा हरभरा बनवू शकतो तर निश्चितपणे मला समाधान आहे आनंद आहे आणि मित्रांनो तुम्ही मागे उभे आहात त्याचं कारण तुम्हाला अजून उदासी कोण उदासी तंत्र कोण याची माहिती नाही परंतु तुम्हाला घ्यायची इच्छा असेल ना या समोर या दादा मागे राहत नका काय नाव तुमचं संजय ओंकार वडेकर बरं गाव हेच पिंपरी गवळी आणि तुम्ही सुद्धा केलेले तुमच्या भावाने केलेले किती एकरात 4 एकरात आहे मोठ्या भावात तुमचं किती एकरात अर्ध्या एकरात आणि भाऊ साहेबांचं चार एकरात काय म्हणतं पीक तुमचं एकदम जोरदार आहे एक नंबर आहे दादा आता माल लागतो तुमचं ही पीक एक नंबर आहे एक नंबर आहे पण साहेब तुमचं आपलं तत्व फक्त पाण्यात जुळत नाही तुम्ही जे 3 पाणी सांगितलं त्या पाण्याचं ताळावर आमच्या जमिनीत पाण्याची जास्तीची गरज आहे अच्छा वाढवा ना पण मग जसं आपण म्हटलं वाईनी 3 पूर्ण महाराष्ट्राचा विचार करून करतो तुमच्या जमिनीचा त्यामुळे आपण थोडं दादा जिथे असं वाटतं की आपल्या पिकाला पाणी पाहिजे आपलं पीक फुलावर आहे तुमची धारणा काय असते तुमच्या मनात एक संभ्रम आहे की फुलावर असल्यानंतर पाणी देऊ नये
दादा आपण फुलावर असल्यानंतर पाणी दिलं ना? दिलं पाणी दिलं. आपल्याला काही धोका झाला का? काहीच काहीच नाही. मग यांच्या सांगितल्यावरून मी दोन पाणी दिले. त्यावेळेस आता म्हणे ते लाईन वर आले. म्हटलं याला पाण्याची गरज म्हणलं साहेबाचं तत्व फक्त आपलं पाण्यात उठत नाही. नाही तुमच्या जमिनीला जे तीन सांगितलं मी सांगितलं तत्व पूर्ण नाही सांगितलं. तुमच्या जमिनीला जे सूट होतं ते तुम्ही करायचं. तुम्हाला जे सूट होतं ते तुम्ही करायचं. मी तुम्हाला एक वाक्य सांगितलं. जेव्हा जेव्हा आपल्या पिकाला पाण्याची आवश्यकता राहील तेव्हा तेव्हा कोणत्याही पिकाला तुम्ही पाणी देऊ शकता. हे भ्रम काढा. हा अंधविश्वास काढा की फुलावर असल्याचं पाणी द्यायचं नाही, घाटावर असल्याचं पाणी द्यायचं नाही. असं काहीही नाही. आपल्या जमिनीला वाटलं, आपल्या पिकाला वाटलं पाणी द्यावं लागतं. आपल्या मनाला कोणाचं ऐकू नका, सरळ पाणी द्या. कारण आपले फुलगड होत नाही. आता तुम्ही सांगितलं पण आता पुढचं तसं काय? आता आपल्याला जपान लावणं आहे 4 एकर. बिलकुल लावा, बिलकुल लावा. मी तुमच्या सोबत फक्त मला मार्गदर्शन करा. आपलं अळीच्या नंतर अळी चक्राला बिलकुल अळी चक्राला 18 किलो बियाणं लावा आपण. तर दादा कसं वाटतं थोडस इथून घ्या. पूर्ण हरभरा दाटला, पूर्ण शेत दाटलंय. आणि लोकांचे जे काही समज होते की कमी बियाणं घेतलं तर येणार नाही, सुरुवातीला नावं ठेवत होते. आज सुंदर असा हरभरा दिसतो आहे आणि खूप सुंदर झाडं झालेले आहेत. आज 721 घाटापर्यंत आपण पोहोचलोय. फुलं अजून बाकी आहे म्हणजे 1000 घाटे निश्चितपणे आपल्या शेतात भरणार आहे. हे आज आपण दाखवून देऊ. हा चला, धन्यवाद, नमस्कार, राम राम. मित्रांनो आनंदी आहात ना? हात वरती करून सांगा आनंदी आहात. आनंदी आहात. चला धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.